तर भाई इथं जे आहे मॉर्निंगले माझ्यासाठी बनवून राहिले आहे मिसळ्याची भाकर. येऊ गरीबी चला येवत माळला. दर्शनले शंका होती लगू. अरे बम बम बोले. 750 वर्ष झाली या मंदिराला. नमस्कार मित्रांनो, मी बिपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आज आहे 1 ऑक्टोबर आणि सकाळचे वाजले 7:30. तर भाई इथं जे आहे मॉर्निंगले माझ्यासाठी बनवून राहिले आहे मिसळ्याची भाकर. तुम्ही ऐकली असेल बाजऱ्याची भाकर, ज्वारीची भाकर, तांदळाची भाकर. हे विदर्भ स्पेशल मिसळ्याची भाकर म्हणजे काय, कसं कसं असतं याच्यात, काय काय असतं? उडीद, ज्वारी, थोडेसे गहू. खाली इतकी मस्त लागते भाई. मी काय म्हणत असतो इथे वर्षभर बनव. नाही, नवरात्री स्पेशल असते म्हणते ते, नवरात्रीतच बनवा लागते. तर हे आहे आजची पॅकिंग. याच्यात आहे माझ्या हाताचा बेल्ट, इथं बॅग फाटली आहे. याच्यात आहे रेनकोट, इथं बॅग फाटली आहे. याच्यात आहे कपडे या खणात, इथं बॅग फाटली आहे. दाखवू राहिलो, गरीबी दाखवू राहिलो मी. यूट्यूबनं पैसे गिशे काही नाही आहेत, अफवा येते. करोडानं पैसे येते, लाखानं पैसे येते. एवढे गरीबी. तर भाई आता माझा नाश्ता वगैरे झाला तर मी आता निघून राहिलो अमरावतीसाठी. तर विषय असा आहे की दिदीची मोपेड आहे मायाजवळ आणि मला जायचा यवत माळले. तर मला पाहिजे बाईक. बाईक तर मला जास्त काही चालवता नाही येत, पण अमरावतीपर्यंत चालवा लागेल मला. तिथून जे आहे दर्शन किंवा तो सार्थक गाडी चालवणार आहे आपली. तर मी गाडी कोण घेऊ राहिलो बाईक. गरीबी गरीबी म्हणजे विषय असा आहे, ॲक्टिवात बम पेट्रोल लागते, शाईन आपली बरोबर मायलेजने चालते. तुम्हाला सांगून राहिलो गरीबी. चला यवत माळला. चल ना चल. तो हा आहे सार्थक, माझी अमरावतीचा लाडका, म्हणजे आपल्या अमरावतीचा ह्या लाडका आहे. तो येले म्हटलं मी अमरावतीत आलो, म्हटलं थोडसा बाहेर आहे, म्हटलं याने पत्ता सांगायचा, म्हटलं थोडसा बाहेर आहे. तर ह्या याच्या घरातून गेट पर्यंत आला भाई. तर मग आता येणं म्हटलं तर घराच्या बाहेर आहे. अबे घराच्या बाहेर म्हणजे थोडासा मेन रोड रे, एवढा गल्ल्या गुल्ली आम्हाला थोडी माहित आहे. ते तू बोलला काय, तू म्हणे थोडासा घराच्या बाहेर आहे. थोडासा ध्यान देऊ आता, थोडं थंड राहायचं याच्यावर. कारण की यवतमाळातलं आपल्याला काही कंदमुळीत नाही आहे. याच्या भरोश्यावर सगळं यवतमाळ आम्हाला फिरायचं आहे. तर आज यवतमाळसाठी आहे आपल्यासोबत दर्शन आणि सार्थक. तर प्लॅन कसा कसा आहे आपला सांग. तर आता आपण इथून जाणार आहे यवतमाळसाठी. मधात जे काही भेटू, जे काही कंटेंट भेटू. तर आम्ही फिरत 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 चाललो, डायरेक्ट यवतमाळ चाललो नाही. आणि यवतमाळमध्ये आम्ही एकच दिवस फिरणार आहे, पण त्याचे ब्लॉग दोन येणार आहे. एक यवतमाळपर्यंत टच होईपर्यंत आणि दुसरा पूर्ण यवतमाळच्या सिटीमध्ये. म्हणजे आम्ही संध्याकाळी स्पेशली आम्ही चाललो आहे नवरात्रीसाठी. नवरात्रीसाठी पुऱ्या भारतात फेमस सिटी ते म्हणजे आपलं यवतमाळ भाई. आपलं यवतमाळ, विदर्भातलं यवतमाळ. आणि खम खतरनाक खतरनाक तिथं देवीचे सीन. त्याच्यानंतर एकदम मोठे मोठे मंडळ आहे, मोठे मोठे कार्यकर्ते आहे, मोठे मोठे सेट्स वगैरे सगळं तिथं आज एक्सप्लोअर करणार आहे. तर चला आता जे आहे आम्ही निघतो, जास्त काही बकवास करत नाही. तर चला मित्रांनो, आम्ही एक मंदात ब्रेक घेतला. दर्शनले शंका होती लगू. लघुशंकेसाठी एक ब्रेक घेतला होता आम्ही. आणि हा स्पॉट असा वाटू राहिला इथं जे आम्ही ऑब्झर्वेशन केलं आहे, तर हा मेन स्पॉट आहे. इथं खूप सारं आम्हाला पाहायला भेटलं की या अवशेष सापडले. अवशेष सापडले की लोक जेव्हा यवतमाळले जाते तेव्हा इथं ब्रेक घेतेच लघुशंकेसाठी. तर इथून जे आहे आम्ही जाणार आहे आता चोरमावली. या रोडवर चोरमावली लागते आणि तिथं काय फेमस भजे मस्त चुलीवरचे गरम गरम. तर याचं जे आहे यवतमाळले जाण्या जास्त राहते दर्शनचं. तर तिथं मस्त असे भजे भेटते म्हणते. तर जाऊ आपण मस्त खाऊ आता भजे गिजे. चोरमावली चोरमावली सध्या आम्ही चोरमावलीत आलो भाई. आणि इथं चुलीवरचे भजे खाणार आहे आता.
तर भाई हे आहे चोरमावलीचे फेमस असे मुंग भजे. तर हे आता खातो आम्ही आणि निघतो यवतमाळसाठी. बम गरम करू राहिलं. आता जे आहे आम्ही चाललो आहे नांदगाव खंडेश्वरला. म्हणजे चाललो म्हणजे रस्त्यानंच लागणार आहे यवतमाळला जायसाठी. आणि तिथं जो आहे ह्या दोन तीन ठिकाणी फिरवणार आहे. पाच सहा ठिकाणी गरम आठ नऊ ठिकाणी घेणं तेवढं समज तेवढं जरा लहान लेकराला समजते. सावलीत लावा लागत असते मग गाड्या. अच्छा तू लहान लेकरापेक्षा लहान आहे. जाऊ द्या तर भाई सध्या आम्ही आहे श्री क्षेत्र खंडेश्वर जे की नांदगाव खंडेश्वरपासून 2 किलोमीटरवर आहे. आणि म्हटलं यवतमाळला डायरेक्ट गेल्यापेक्षा आपला एखादा ब्लॉग जर मदत होत असन तर नांदगाव खंडेश्वरच्या लोकांना चांगलं वाटन की भाई आपल्या एरियात येणं व्हिजिट दिली बा. तर मी म्हटलं काहीतरी सांग म्हटलं असं चांगलं तर येणं मला शंकरजीच्या मंदिरात आणलं आहे. आणि इथचं वातावरण भाई इतकं पॉझिटिव्ह आहे. जिकडे पाहान तिकडे हिरवे हिरवे झाडं. आणि मागच्या साईडने येणं एक असं एक डोंगारण पठारी एक एरिया आहे. इतका मस्त दिसते इथून. तर चला आपण जे आहे मस्त दर्शन घेऊ. आता इथं जे आहे आम्ही गाडी पार्क केल्या आणि थोडं पाणी वगैरे जे आहे. हा हे खूप म्हणजे जुनं मंदिर दिसून राहिलं. खूप 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 जुनं आहे. श्री क्षेत्र खंडेश्वर संस्थान नांदगाव खंडेश्वर 750 वर्षपूर्वीचे शिवालय या तीर्थक्षेत्राला शासनकडून ब दर्जा प्राप्त पुरातन शिवलिंग नृसिंह अवताराची दुर्मिळ मूर्ती आणि संत आईचे साधनास्थळ. साडेसातशे वर्ष झाली या मंदिराला. पुरातन मंदिर आहे आणि या ठिकाणी महाशिवरात्रीला भव्य यात्रा भरते. राजे राजवाड्याच्या कारकिर्दीतलं मंदिर आहे आणि त्या लोकांचे या ठिकाणी जप करण्याच्या तप करण्याच्या जागा आहे. वर म्हणजे मंदिराच्या वर. हो त्याच्यानंतर या ठिकाणी पोपटच राहते, बाकी दुसरा पक्षी राहू शकत नाही. त्याच्यानंतर श्रावण महिन्यातसुद्धा भक्तांची फार गर्दी असते. तर भाई आम्ही जे आहे आता मंदिरात आलो होतो आणि दर्शन घेतलं. तर आता समजलं आम्हाला की नांदगाव खंडेश्वरले नांदगाव खंडेश्वर कोण म्हणते. तर या मंदिराचे ना जे आहे नांदगावचं नाव नांदगाव खंडेश्वर असं पडलं आहे. आणि या तुम्ही जर कधी नांदगावला आले तर नांदगावपासून फक्त 2 किलोमीटरवर आहे. हा ऐतिहासिक आहे. 750 वर्ष पूर्वीचं मंदिर आहे आणि इथं शंकरजीची मूर्त आहे. सोबत शिवलिंग आहे आणि नरसिंह महाराजांची मूर्त आहे. आणि खूप जुनं मंदिर आहे बघण्यासारखं. शिलालेख पाहा. हा आणि एकदम अंदर जेव्हा तुम्ही अंदर जाण एकदम पॉझिटिव्ह एनर्जी एकदम गार आणि माझ्या तर मन प्रसन्न. काय उच्या दिसत उन्हीने पुरं काम करून टाकलं. एवढी भयानक ऊन तपूर आली भाई आज. म्हणजे आहे 33 डिग्री सेल्सिअस आजचं तापमान. पण ते डायरेक्ट आतापर्यंत पाण्याचं वातावरण होतं. पाण्याचं वातावरण होतं ना. आता डायरेक्ट एकदम ऊन तपूर आली ना. तर असं कसच्या कसंच वाटू राहिलं. आता काही जास्त आम्ही काही टाइमपास करत नाही. आता डायरेक्ट आम्ही निघून राहिलो यवतमाळसाठी. आता नांदगाव खंडेश्वरला जाणार आहे. तिथून एक वॉटर बॉटल घेणार आहे. आणि मध्यात एक आहे स्पॉट तो आम्ही जमलं तर तो कव्हर करू. ओके दादा बाजार होता का आज. बाजार आहे आज का ना नांदगाव खंडेश्वर का आज बाजार. आजचा तारीख कोणती आहे. दिवस कोणता आहे. आजचा दिवस शनिवार. शनिवार 1 तारीख. शनिवारी असते नांदगाव खंडेश्वर. शनिवार नाही रोज इथे काढायला लागते ना. हो रोज इधर दुकान लागा. तू थांबणार रे बाबा थांबणार थोडसा. त्या भयात लागूच नाही देत. ते दादा रोज इथे दुकान लावते. तर माझ्या गावचा बाजार शनिवारीच असते. शिरसगाव व अमरावती जिल्हे का उदर हा बहुत ठिकाणी शनिवार कर. तो अभि दादांना पाणी दिलं आम्हाला. तो भाई आता जो आहे आम्ही पूर्ण थकलो
मधात थोडासा ब्लॉक स्किप झाला होता, म्हणजे आम्ही थोडंसं बाहेर खावायला गेलो होतो. तर आता जे आहे संध्याकाळी 7 वाजता आम्हाला जायचं आहे, 8 वाजता जायचं आहे यवतमाळमध्ये फिरायचं आहे, पूर्ण देव्या वगैरेचं दर्शन घ्यायचं आहे. थोडंसं थकलो आहे, थोडंसं आराम करतो आता. आणि चला भेटू मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय टाटा. है की सभी जुबा है, हम है हजारों में, अब की कमी जरा है, हर चीज खास है, अब है जो है वो समा है, तुम रह सकी तो रबा है, अब है जो